हाय स्टूडेंट, मी भालके सर आणि तुमचं खूप 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 स्वागत करतो आपल्या भालके सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत बघा आपल्या या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरणे। दोन नंबरचा चॅप्टर आहे आपला महाराष्ट्र बोर्ड वर्ग 10वी, यामधला मॅथ फर्स्ट आहे। मॅथ फर्स्टमधला हा दुसरा चॅप्टर आहे वर्ग समीकरणे। आपण याच यूट्यूब चॅनलवर जो पहिला चॅप्टर आहे तो पूर्णच्या पूर्ण आपण अपलोड केलेला आहे। मी या चॅनलवर जर सर्च केला दोन चलातील रेषीय समीकरणे तर प्रॅक्टिस सेट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाते। ठीक आहे, तर आज बघणार होतो आपण बघा वर्ग समीकरणे कशाला म्हणू आपण। ह्याच्या अगोदर आपण रेषीय दोन चलातील रेषीय समीकरण बघितलं काय होतं त्याच्यामध्ये। जरूरी बरं मुलांनो की यामध्ये दोन चल असणं गरजेचं होतं। म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे आपण बघितले ना, त्यामध्ये दोन चल आवश्यक असणं गरजेचं होतं आणि या दोन्ही चलांचा कोटी किती असणं आवश्यक होतं, एक। तो बी कसला एक? पॉझिटिव्ह एक्स, म्हणजे धन एक। इथं तसंच आहे बघा सेम, या ठिकाणी आपल्याला असं पॉलिनॉमियल ज्याला बैजिक राशी म्हणू किंवा बहुपदी म्हणतात अशी बहुपदी पाहिजे की ज्यामध्ये जो बी एक्स किंवा वाय आहे दोन्हीपैकी कोणताही एकच चल असावा। तो दोन वेळेस यूज केला तर चालेल, पण चल मात्र कोण आपला एकच असावा। म्हणजे क्वांटिटिक वर्ग समीकरण किंवा क्वांटिटिक इक्वेशन म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये। ह्यामध्ये चल किती असावा बाळांनो? एकच असावा, चल एकच असावा। तो एक्स असेल वाय असेल चालेल, ठीक आहे, एक्स असू द्या किंवा वाय असू द्या काही फरक पडत नाही, पण चल मात्र एक पाहिजे। आणि जो चल एक आहे आपल्याकडे, जर समजा दोन चल आला तर त्या दोन ठिकाणा दोन ठिकाणी जर एक्स एक्स आलं किंवा दोन ठिकाणी वाय वाय आलं तर त्या दोन्ही चलामधून त्याची जास्तीत जास्त त्याचा घातांक जो आहे एक्सचा किंवा वायचा समथिंग काही येऊ शकतात, त्याचा घातांक हा जास्तीत जास्त किती असावा? दोन असावा, म्हणजे त्याचा वर्ग असावा, त्याच्या वरचा घातांक नसू नये। म्हणजे एक्सचा पॉवर जर 3 येत असेल तर ते या ठिकाणी आपलं वर्ग समीकरण नाही आहे। एक्सचा पॉवर मोठा, सगळ्यात मोठा चलाचा घातांक किती यावं? दोन यावं, एक आणि जास्तीत जास्त दोन। दोनच्या खाली येत असेल तरी जमणार नाही, दोनच्या वर जात असेल तरी जमणार नाही। म्हणजे असं इक्वेशन, असं आपला समीकरण बनवायचं आहे की ज्या समीकरणाचा घातांक एक जास्तीत जास्त दोन असावा आणि त्याचबरोबर त्यामध्ये काय असणं गरजेचं आहे? एकच चल असणं गरजेचं आहे, ठीक आहे। जर असं कसं असतं बघा, ह्याचा फॉर्म कसा असतो, स्टँडर्ड फॉर्म कसं म्हणलं जातं? स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला सांगितलं जातं काय बघा की जी बी वर्ग समीकरण आहे तो असं असावं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर झिरो या फॉर्ममध्ये असावं। ह्याला जनरल सामान्य आपण रूप म्हणूया, ह्याचं सामान्य स्वरूप म्हणूया, इंग्लिशमध्ये स्टँडर्ड फॉर्म म्हणलं जातं। तर या स्वरूपात असणं गरजेचं आहे। या ठिकाणी काय काय असणं गरजेचं आहे बाळांनो? ए इज इक्वल टू, ठीक आहे, ए कॉमा बी आणि व सी या वास्तव संख्या, या वास्तव संख्या असाव्या, ठीक आहे। पहिली कंडिशन आपली अशी आहे की ए बी सी या तिन्ही कशा असाव्यात? वास्तव संख्या असाव्यात। दुसरी गोष्ट, कधीही ए इज इक्वल टू इज नॉट इक्वल टू म्हणू आपण, हा इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे ए हे कधीही झिरो असू नये। जर ए झिरो झाला तर आपला हा टर्म पुराच्या पुरा झिरो होऊन जाईल, बाकी तुमचं बी झिरो चालेल, तुमचं सी झिरो चालेल। हा ए कधी झिरो नाही, म्हणजे बी आणि सी हे झिरो चालतात चालतात आपल्या इक्वेशनमध्ये, परंतु कधीही ए हे जे असतं, ए हे कधीही झिरो असू नये। जर ए झिरो झाला तर आपलं इक्वेशनच संपून जाईल, कारण हे पहिली टर्म संपून जाईल म्हणजे एक्सचा पॉवर संपून जाईल, हे बाकी दोनच गोष्टी राहतील। याला आपला वर्ग समीकरणे म्हणता येणार नाही, कारण जो ज्याचा घातांक आपला स्क्वेअर आहे तोच जर पद गेला निघून तर वर्ग समीकरण कुठं राहील ना? आपण वर्ग समीकरणाचा विचार करतो ना, त्यामुळं हे ए कधीही झिरो असता कामा नये, ठीक आहे। मग गणितं तुम्हाला कशाही फॉर्ममध्ये देतील, आपला या फॉर्ममध्ये त्याला बनवायचं। जसं की मी एखादं एक्झाम्पल म्हणेन, समजा माझ्याकडे 5x बरोबर 3y अधिक 4 आहे असं इक्वेशन दिलं आहे आपल्याला, असं इक्वेशन दिलं आहे आपला, काय करायचं आहे याला अगोदर जनरल फॉर्ममध्ये, म्हणजे जो सामान्य आपल्याकडे स्वरूप आहे त्याच्या फॉर्ममध्ये आणायचं की बघा या स्वरूपामध्ये। तर या ठिकाणी बघा असं आहे, 5x वर्ग बरोबर 3y अधिक 4 आहे, तर मला काय करावं लागेल? हे ए एक्सच्या ठिकाणी एक्स ठेवतो मी, 5x वर्ग ॲज इट इज आहे, त्याच्यात काही बदल नाही, 5x वर्ग, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा हे 3y बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, आपण त्याला अलीकडे आणूया, अलीकडे आणल्यावर काय होते मुलांनो? वजा 3y होईल, हे 4ला अलीकडे आणू, हे वजा 4 होईल बरोबर 0। हे झालं तुमचं सामान्य स्वरूप, है ना, सामान्य रूप म्हणू आपण। या फॉर्ममध्ये आपण आणलं ह्याला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी। तर कुठल्याही इक्वेशनला या फॉर्ममध्ये आणायचं आहे आणि या फॉर्ममध्ये आणून आपलं त्याचे गणित किंवा जे बी आपल्याकडे प्रॉब्लेम येतील त्यांना सॉल्व्ह करायचं, ठीक आहे। तर आपण काय करूया आज बघा, वर्ग समीकरणामध्ये जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे 1.2.1 आपण त्याला स्टार्ट करू, ठीक आहे। चला
चला ओके बघा, आपला हा सराव संच 2.1 आहे, त्यामधला आपला पहिला प्रश्न गेलाय बघा मुलांनो, आपला महाराष्ट्र बोर्ड म्हणतोय मी त्या पुस्तकामध्ये आहे, आपल्या मॅथ फर्स्ट मध्ये दुसऱ्या चॅप्टरचा जो पहिला प्रॅक्टिस सेट सराव संच आहे 2.1 मधला पहिला प्रश्न असा दिलाय, कोणतेही दोन वर्ग समीकरण लिहा। आपल्या मनावर लिहायच्यात कोणती दोन वर्ग समीकरण, फक्त दोन गोष्टी ध्यान ठेवायच्यात, ए बी सी ह्या तिन्ही वास्तव संख्या पाहिजेत, दुसरी गोष्ट आपल्या असं ध्यान ठेवायचं आहे चल एकच पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्या चलाचा जास्तीत जास्त पॉवर जो आहे किंवा घातांक आहे तो किती पाहिजे मुलांनो, दोन पाहिजे। लिहूया आपण बघा, पहिले लिहूया आपण एक्स वर्ग अधिक 5x + 4 = 0, हे एक समीकरण असेल आपल्याकडे, ठीक आहे। दुसरं अजून आपण मनाने घेऊ शकतो, आपल्या मनावर आहेत समीकरण, तुम्ही कोणतेही लिहा, कोणतेही तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। अजून एखादी आपला असं घेता येईल बघा, वाय वर्ग अधिक 3y + 5 = 0, कोणतीही लिहा म्हणले हा मुक्त प्रश्न आहे, ॲक्च्युअल इथं तुमचं चेक केलं जात नाही की हा इक्वेशन बरोबर आहे का चूक आहे, फक्त इथंच एक हे चेक केलं जातं की तुम्ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिले का ह्याला, स्टँडर्ड फॉर्ममध्ये हे इक्वेशन x² = आहे, पहिला आपला जो काही चल आहे एक्स, सगळ्यात मोठा पॉवर आपल्या चलाचा किती आहे वर्ग आहे, आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी मधलं जे हे बी, हे ए बी आणि सी, या ठिकाणी ए आपलं 1 आहे, बी आपलं 5 आहे, सी आपलं 4 आहे, या ठिकाणी ए 1 आहे, बी 3 आहे, आणि आपलं सी 5 आहे, एवढं चेक केलं जातं त्याला आपलं काय म्हणता येईल, कोणतीही दोन आपण वर्ग समीकरण या ठिकाणी लिहिले। दुसरा बघा प्रश्न दिला आहे, वर्ग पुढील वर्ग समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती ते ठरवा, कोणती आहेत का नाहीत आपण ठरवायचं बघा। पहिलं बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ए बी एक्स प्लस बी एक्स प्लस सीच्या फॉर्ममध्ये आहे, हां या ठिकाणी मायनस साईन येईल, या ठिकाणी प्लस येईल, काही फरक पडत नाही, प्लस मायनस साईन काही येऊ द्या, आपल्या सूत्रामध्ये आपलं असं दिले बाबा ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी, मग प्लसच असावं असं काही नाही बाळानो, फक्त ती एक एक स्वरूप म्हणून आपल्याला त्यांनी दिले, तुमच्या या याच्यामध्ये मायनस प्लस यू यू आलं तरी काही फरक पडत नाही। हां तर हे आपला जो पहिला आपला जो रूल आहे वर्ग समीकरणाचा त्याला हे सॅटिस्फाय होते, बरोबर दिसलं, या ठिकाणी काय गोष्ट आहे एक्स हा एकच चल आहे आपल्याकडं, एक्स हा एकच चल आहे, आणि याची कोटी किंवा याचा घातांक किती आहे 2 आहे, त्यामुळे आपले दोन्ही रूल या ठिकाणी काय होल्यात फॉलो होल्यात, त्यामुळे हा पहिला जो आहे आपला तो वर्ग समीकरणे आहे। दुसरा बघा जर असं स्टँडर्ड फॉर्ममध्ये अगोदर आणूया आपण, हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही आहे अलग चुकलं ह्याचं, म्हणजे वेगळ्या पद्धतीने दिले आपण, याला जनरल रूपामध्ये अगोदर आणूया सामान्य रूपामध्ये, कसं होतं बरं सामान्य रूपामध्ये वाय स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर आला, हे 5y आपल्या इकडे शिफ्ट करावं लागेल, जे -5y होईल ह्याला बी इकडे शिफ्ट करा, काय होईल 10 होईल = 0 होईल, आता बरोबर आहे का बघा, हे समीकरण बरोबर दिसते आपला, आपलं जे बी या ठिकाणी समीकरणाचे जे रूल आहेत सगळे फॉलो करते, वाय वाय एकच आपल्या आपल्या या ठिकाणी चल आहे, आणि सगळ्यात मोठा घातांक चलाचा किती आहे 2 आहे, बाकी ए बी सी तिन्ही टर्म तिन्ही पद आहेत आपल्याकडे, म्हणून हे सुद्धा काय आपलं वर्ग समीकरण आहे। आता हे बघा, हे जर अजून थोडंसं वेगळं दिलं आपलं, अगोदर आपण ह्याला सामान्य रूपात बनवूया, सामान्य रूपात बनवल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तो आहे का नाही, आता तुम्ही जर डायरेक्टली ऑब्झर्व केला तिथं स्क्वेअर दिसाले इथंही वाय दिसाले चला आहे, नाही तसं नाही करायचं आपला, याला सामान्य रूपामध्ये अगोदर आणा जेणेकरून आपला समजेल ते आपलं रूल फॉलो करायला का। सामान्य रूपात आणण्यासाठी ह्या वायला मला काढावं लागलं अगोदर, वाय खाली आहे आपलं, जनरली आपलं कुठं असते वर असते ना, वाय खाली आहे, ह्याला काढण्यासाठी काय करतो बघा मी, या पूर्ण समीकरणाला वायनं गुंतो, समीकरणाला आपण वायनं गुणूया, ह्या टर्मला ह्या टर्मला आणि ह्या टर्मला, समीकरणाला गुणायचं म्हणजे सगळ्यालाच गुणायचं, एका पदाला गुणायचं एकाला सोडायचं असं जमत नाही, तर गुणूया आपण बघा, वाय गुणिले या ठिकाणी काय होईल बाळांनो, वाय स्क्वेअर होईल प्लस 1/y गुणिले वाय होईल बरोबर 2 × y होईल, सो आता वाय स्क्वेअर आणि वाय काय होईल वायचा क्यूब होईल प्लस वाय कॅन्सल आउट होईल, फक्त 1 राहील या ठिकाणी, ठीक आहे, आणि पुढं काय राहील आपल्याकडे 2y राहील, सो वायचा क्यूब ह्या 2y आपण इकडे शिफ्ट करूया, -2y होईल प्लस 1 तर इथंच आहे = 0, आता हे आपण चला काय लक्षात येते बघा, या ठिकाणी बघा आपण हे जनरल समीकरण काढलं आहे ना, वाय चा पॉवर 3 आहे, वायचा वर्ग म्हणजे घन म्हणू आपण, -1/1 = 0 आहे, आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर हे जनरल तर दिसाले आपला ax + bx + c दिसाले, परंतु जो आपल्याकडे चल आहे त्याचा जास्तीत जास्त पॉवर आपल्याला किती पाहिजे मुलांनो, 2 पाहिजे, तर आपल्याकडे आला किती तर 3 आले, म्हणजे याचा अर्थ हे वर्ग समीकरण आपलं नाही, ठीक आहे। आपण क्वेश्चन दुसरा म्हणजे पहिलाही प्रश्न बघितला आणि दुसरा बघितला, दुसऱ्यातले 3 बघितले, आता ह्याच्या पुढचे आपण लगेच प्रश्न 4 नंबर 5 नंबर घेऊया, ठीक आहे चला ओके। चला आता दुसऱ्यामध्ये आपण 1, 2, 3 क्वेश्चन केले आहेत, आता हा चौथा आहे आणि हा 5वा आहे, आपण चौथा करूया अगोदर। आता इथं बघा x + 1/x = 2 दिले, एक्स इथं या ठिकाणी आणि परत खाली आले, त्यामुळे आपण काय करूया अगोदर या पुऱ्या समीकरणाला एक्सनं गुणूया, काय होतं बरं एक्सनं गुणल्यावर हे का एक्स गुणिले एक्स होईल
प्लस एक भागिले एक्स गुणिले एक्स होईल बरोबर वजा दोन गुणिले एक्स होईल. ठीक आहे बघ आता होते काय बघा बाळांनो की एक्स आणि एक्सचा गुणाकार काय होईल मुलांनो एक्सचा वर्ग होईल प्लस हे एक्स आणि एक्स काय होईल कॅन्सल आउट होईल म्हणजे इथं फक्त एक राहील बरोबर मायनस दोन आणि एक्सचा गुणाकार काय होईल मुलांनो मायनस दोन एक्स होईल. ठीक आहे चला एक्सचा पॉवर झाला मायनस दोन एक्सला आपण इकडे शिफ्ट करूया इकडे आल्यानंतर प्लस दोन एक्स होईल प्लस एक तर याच ठिकाणी आहे बरोबर झिरो. चला बघूया आपण काय दिसतंय आपला एक्स हा एकच चल आहे एकतर दिसतंय आपला पहिला तर रूल आपला फॉलो झाला आहे एकच चल आहे आणि तिची पॉवर किती आहे बघा सगळ्यात मोठी पॉवर एक्सची किती आहे दोन आहे म्हणून आपला हा वर्ग समीकरण आहे याच्यात काही प्रॉब्लेम नाही हां हे वर्ग समीकरण आहे. इकडे बघूया आता पाच नंबरमध्ये वर्ग समीकरण आहे का नाही चला बघूया एम अधिक एम एम अधिक दोन आणि एम वजा पाच बरोबर झिरो दे आपल्याकडे हे कसं आहे द्विपदी आहे ही एक द्विपदी आहे आणि ही एक द्विपदी आहे आपण यांचा अगोदर काय करूया गुणाकार करूया कसं करता येईल बघा मला गुणाकार अगोदर मी एम घेतो आणि पुढच्या ब्रॅकेटला आपण किंवा कंसाला गुणूया पुन्हा काय राहिलं प्लस दोन घेतला आपण परत पुढच्या ब्रॅकेटला आपण गुणलो तुम्ही पुढच्या ब्रॅकेटला एम न ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणू शकता ह्या वजा पाच न ह्या ब्रॅकेटला गुणू शकता काही फरक पडत नाही दोन्ही तेवढंच आन्सर येईल हा ठीक आहे एम न एमला गुणा किती येईल मुलांनो एमचा स्क्वेअर येईल एम न वजा पाचला गुणल्यानंतर वजा पाच एम येईल दोन न एमला गुणा दोन एम येईल दोन न वजा पाचला गुणा वजा दहा येईल बरोबर झिरो बघूया काय होतं आता एमचा वर्ग हे पाच एम आहे आणि दोन एम आहे आता दोन एममधून पाच एम गेले किती राहत म्हणजे पाच एममधून दोन एम गेले किती राहतात बळानो तीन एम कसले तीन एम वजा तीन एम तुम्हाला एवढं तरी येतच असतं कारण मायनस चिन्ह मोठ्या संख्येला आहे त्यामुळे आपण इथे या ठिकाणी मोठ्या चिन्हाचं संकेत येणार मोठ्या संख्येचं चिन्ह आपण या ठिकाणी दिले मायनस आणि पुढं काय आहे बळानो आपल्याकडे मायनस दहा बरोबर झिरो म्हणजे आपल्याकडं यामध्ये बघा एम हा काय आहे आपल्याकडे एकच चल आहे एकच चल आहे आणि दुसरी गोष्ट या चलाचा घातांक बी किती आहे जास्तीत जास्त पॉवर किती आहे दोन आहे म्हणून हा सुद्धा आपला वर्ग समीकरणे आहे बघा हे चौथंही झालं आणि पाचवंही झालं. ठीक आहे आपण काय करूया आता त्याच्या पुढचं सहावं सातवं जेवी जेही गणित असतील आपण लगेच पुढं बघूयात. चला ओके बघा जो आपला क्वेश्चन नंबर दोन आहे त्याच्यातलं हे शेवटचं गणित आहे सहा नंबरचं एमचा पॉवर थ्री प्लस तीन एमचा वर्ग वजा दोन बरोबर तीन एमचा वर्ग तीन एमचा घन आहे सॉरी हा. तर आपला काय करायचं आहे अगोदर आपण ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शिरूया सामान्य स्वरूपामध्ये घेऊया आणि मग बघूया की आपलं येते काय येणार नाही ते हां. चला तर बघा एमचा घन मी ठेवलं तसंच तीन एम वर्ग वजा दोन हे तीन एम वर्गला आपण अलीकडे आणूया मायनस काय होईल बळांनो तीन एमचा घन होईल बरोबर झिरो. ठीक आहे बघा या ठिकाणी तीन एमचा वर्ग आहे प्लस आणि या ठिकाणी तीन एमचा वर्ग आहे मायनस इथं वर्ग आहे या ठिकाणी घन आहे हां. या ठिकाणी बघा पहिल्या सुरला आहे आपल्याकडे एमचा घन आहे हे जे आहे ना आपण इकडं आणूया अलीकडे याच्यासोबत आणूया म्हणजे आपला बेरीज उभी करायला सोपं जाते हे जे सेम सेम पद दिसलेत ना ज्यांचा पॉवर सेम सेम आहे त्यांना एकत्र करू म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जातं. सो ह्याला इकडं आणलं मी अलीकडे तीन एमचा वर्ग बाकी तीन एमचा सॉरी हे घन आहे घन त्याच्यानंतर तीन एमचा वर्ग वजा दोनला दोन बरोबर झिरो. आता एमच्या घनमधून तीन एमचा घन वजा झाला म्हणजे तीन एममधून आपला काय करावं लागतं एमचा घन वजा करावं लागतं काय नसतं म्हणजे इथे बळानं एक असता म्हणून तीनमधून एक गेलं किती राहिले वजा दोन एमचा घन वजा का बरं घेतलं कारण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा दोन एमचा घन घन अधिक तीन एम वर्ग वजा दोन बरोबर झिरो. तर या ठिकाणी दिसता दिसाय तुम्हाला हे घन आहे एम एक चल आहे दिसतंय आपला परंतु सगळ्यात मोठा पॉवर किती आला मुलांनो तीन आले त्यामुळे आपण हे वर्ग समीकरण आपलं नाही ह्याला तुम्ही दुसऱ्या एका फॉर्ममध्ये लिहू शकता या पुऱ्या समीकरणाला आपण वजानं जर गुणला तर आपला या ठिकाणी हे काय होईल प्लस दोन एम वर्ग होईल घन होईल हे मायनस तीन एम वर्ग होईल आणि या ठिकाणी प्लस दोन होईल. पण आता आपल्या ह्याच्या पुढे ऑपरेशन ह्याचं काही करायचं नाही गणित करायचंच नाही त्यामुळे आता काही करणार नाही आपण ज्यावेळेस असे गणित येतील पुढे त्यावेळेस मी तुम्हाला हे करून दाखवतो. ठीक आहे हे झालं आपलं सहावं म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल हे वर्ग समीकरण आपलं आहे का बाळांनो हे वर्ग समीकरण नाही वर्ग समीकरण आपले हे नाही का नाही आहे कारण या ठिकाणी याचा पॉवर सगळ्यात मोठा तीन आला आहे पॉवर जर दोन आला असतं सगळ्यात मोठा तर आपलं हे वर्ग समीकरण असतं. ठीक आहे चला आता आपण घेऊया क्वेश्चन नंबर तीन. ओके चला आपला हा तिसरा प्रश्न आहे तिसऱ्यामध्ये काय दिले बघा मुलांनो आपला की पुढील समीकरणे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स प्लस सी बरोबर झिरो या स्वरूपात लिहा आपला असा फक्त फॉर्म बनवायचा आहे बाकी काय नाही आणि त्याच्यानंतर ए बी सीच्या आपल्या किमती लिहायचे. चला पहिल्याकडे लक्ष द्या जरा पहिलं काय दिले बघा तुम्हाला दोन वाय बरोबर दहा दोन वाय बरोबर दहा वजा वायचा वर्ग. ठीक आहे आपल्याला माहिती आहे अगोदर आपलं काय राहते वर्गाचं पद पहिलं राहते मग या वर्गाच्या पदाला आपण इकडे शिफ्ट करूया
तर वाय वर्ग झालं. इकडं आल्यामुळे मायनस साईन होतं, काय होईल फॉर्म्युलानं प्लस साईन होईल, वाय वर्ग आलं. त्याच्यानंतर बघा, हे दोन वाय जिकडं आहे त्याच ठिकाणी आपण ठेवला, कारण याच बरोबर चिन्हाच्या आपण अलीकडे वायला घेतलं आहे, म्हणजे हे बरोबर चिन्हाच्या अलीकडे पहिलंच आहे. हे 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे, त्याला आपण अलीकडे आल्यावर काय होईल, ते सुद्धा मायनस 10 होईल. हे मायनस होतं प्लस झालं बळानो, हे प्लस होतं मायनस झालं, बरोबर 10. आपण आपल्या या पद्धतीनं बनवलं, एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 या स्वरूपात बनवलं. आता ए बी सीच्या किमती, या ठिकाणी ए, या ठिकाणी बी, आणि या ठिकाणी काय असतं, सी असतं. तर काय करायचं बघा, अगोदर हे जे समीकरण आहे, याची तुलना आपल्या कशाशी करायचं आहे, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 शी करून. तर या ठिकाणी आपलं असं लिहिता येईल, समीकरण कोणतं आपलं बाळांनो, वाय स्क्वेअर प्लस 2y वजा 10 बरोबर 0, याची तुलना, याची तुलना कोण्या समीकरणाशी करायची, आपला समीकरण ए वाय वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. या ठिकाणी वाय चल आहे म्हणून वाय लिहिण्या, एक्स असतं तर एक्स घेता आला असतं आपला, आणि एक्स लिहायचं आपलं, एक्स आला तर एक्स लिहा, वाय आलं तर वाय लिहा, ठीक आहे. सी बरोबर 0 शी तुलना समीकरण ए व ए वाय वर्ग प्लस बी वाय अधिक सी बरोबर 0 शी करून, 0 शी करून तुलना करून म्हणल्यामुळं काय होतं माहिती आहे का, आपल्या किमती सहजपणे लिहिता येऊ शकतात. तुलना करून म्हणलं की आपल्या किमती लिहिता येतात. काय किमती आहेत मग, आता पहिल्या एची किंमत बघा, या ठिकाणी काय नाही, म्हणजे ए बरोबर किती असेल बाळांनो, 1 असेल. बीची किंमत काय असेल, 2 असेल, आणि सीची किंमत किती आहे, वजा 10 आहे, ठीक आहे. चला आता दुसरं सोडूया आपण, 2 नंबर बघा, या ठिकाणी घेऊया आपण याला एक्स वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 2x अधिक 3. अगोदर आपण तर हे कंस सोडून घेऊया, जो ए वजा बी कंसाचा वर्ग या सूत्राप्रमाणे निघेल. हां, काय असतं बरं सूत्र आपलं, ते बघा, ए वजा बी होल स्क्वेअर बरोबर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस काय असतं आपलं, बी स्क्वेअर असतं. तर आपण करूया, बघा इकडे एक्स स्क्वेअर ए क्वेअर एचा वर्ग म्हणजे एक्सचा वर्ग, हां, एक्स स्क्वेअर मायनस 2 × x × 1 प्लस या ठिकाणी काय असेल, 1चा या ठिकाणी वर्ग असेल. हे बी पद आहे आपलं, 1चा वर्ग, ठीक आहे. आणि बरोबर काय दिले आपला, 2x + 3 दिले, तसंच ठेवलं आपण. चला या ठिकाणी करूया आपण, आता काय होईल बरं, एक्स वर्ग हे मायनस 2 आणि 1चा गुणाकार 2 म्हणजे मायनस 2x + 1 बरोबर 2x + 3, ठीक आहे. आपण इकडले टर्म आता इकडे घेऊया आपण. चला लिहिलं इथं एक्स वर्ग, हां, या ठिकाणी वजा 2x + 2x, इकडनं प्लस 2x आपण इकडं आणूया, काय होईल बरं, हे मायनस 2x होईल. त्याच्यानंतर अधिक 1 + 1, आणि हे प्लस 3 इकडं आणलं, मायनस 3 आणलं, बरोबर 0 झालं. सो काय होईल, एक्स वर्ग हे मायनस 2x मायनस 2x काय होईल बळांनो, मायनस 4x होईल, आणि प्लस 3 1 गेलं म्हणजेच वजा होईल, हा इथं काय येईल, वजा 2 येईल बरोबर 0. मग ह्याची बी काय करायचं आपलं, हे बघा असंच लिहायचं. कसं लिहायचं, समीकरण एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 बरोबर 0ची तुलना समीकरण एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0शी करून. केल्यानंतर तुलना काय येईल मुलांनो, किमती काय येतील मुलांनो, ए बरोबर 1 येईल, या ठिकाणी बघा बी बरोबर वजा 4 येईल, आणि सी बरोबर काय येईल, वजा 2 येईल, ठीक आहे. चल आता हे आपण किती केले गणित, 2 केले. चला तिसरं करूया आपण आता, बघा तिसऱ्यामध्ये काय दिले बघा, घेऊ एक्स स्क्वेअर प्लस 5x बरोबर, या ठिकाणी किती आहे, वजा 3 − 3 − x आहे, ठीक आहे. काय करायचं बघा बाळांनो, एक्स स्क्वेअर प्लस 5x आपण तसंच ठेवूया, आणि या ठिकाणी वजा आहे, वजा ना अगोदर ह्या कंसाला काय करतो आपण, गुणून घेऊया. गुणल्यानंतर काय होईल बरं, वजा 3 गुणा 3 वजा 3चं काय होईल, वजा 3 होईल, इथं प्लस आहे, प्लस मायनस मायनस होईल, मायनस तर मधी गुणा मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे प्लस एक्स होईल, ठीक आहे, उलट होतं. सो एक्स स्क्वेअर घेतला आपण, प्लस 5x घेतलं, इकडचं एक्स प्लसमध्ये इकडं आणा मायनसमध्ये होईल, इकडचं 3 प्लसमध्ये आहे मायनसमध्ये इकडं आणा प्लसमध्ये 3 होईल बरोबर 0 होईल. सो एक्स वर्ग 5x एक एक्स केला किती राहील बाळांनो, 4x राहील, प्लस 3 बरोबर 0. सेम आता आहे तसंच करायचं आहे, समीकरण एक्स स्क्वेअर प्लस 4x + 3 बरोबर 0ची तुलना समीकरण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0शी करून. काय होते तुलना केल्यावर, एची व्हॅल्यू येईल बघा 1, बीची येईल 4, आणि सीची येईल 3 व्हॅल्यू. तर आपण हे किती गणित केले बघा, क्वेश्चन नंबर 3 3 केले. याच्यामध्ये अजूनही आपले काही गणित शिल्लक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 5 आहे.
तर हे पूर्णच्या पूर्ण गणित जर मी घेतले तर आपला व्हिडिओ हा खूप मोठा होईल, बघण्यास थोडंसं तुम्हाला जड वाटू शकतं, त्यामुळे आपण काय करणार आहोत, त्याचा एक पार्ट टू तयार करणार आहोत आपण। म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण फक्त हा एक्सरसाइज आपण अर्धा शिकलाय, अजून ह्याच्यानंतर मी दुसरा एक व्हिडिओ करणार आहे, त्याच्यामध्ये राहिलेली जे गणित आहेत आपण याच एक्सरसाइजचे प्रॅक्टिस सेटचे आपण घेऊया, ठीक आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।